आले आले गनी मखिंडित चौताळुनी आले, झाले झाले सज्ज मराठे सरसावुनी फाले, संख्या दुप्पट रिपुची परिते निकराने लढती, हर हर गर्जुनी समर रंगणी तुटोनिया पडती, खडगाचे खणखणाट त्यामधी शर सण सण येती, मारण मरणा वीण नेण ते वीर रणी रंगती। बारा जुलै 1660 ची ती भयंकर रात्र। पन्हाळगडाला सिद्धी जोहरचा वेढा पडलेला असतानाच त्याच रात्री छत्रपती शिवाजी महाराज आणि बांदल मावळे हे एक मनस्वी निर्णय घेतात की पन्हाळावरून विशाळगड एका रात्रीत गाठायचे। जवळपास 22 कोस म्हणजे 60 किलोमीटरचे अंतर मावळ्यांनी एका रात्रीत गाठले होते। याच वीर धुरंधर मावळ्यांचे स्मरण म्हणून आम्ही स्वराज्य प्रतिष्ठान आणि युगंधर फिल्म प्रोडक्शन ही पन्हाळा पावनखिंड मोहीम दरवर्षी अतिजलद वेगाने करण्याचा प्रयत्न करतो। यावर्षी ही मोहीम आम्ही 9 तास 53 मिनिटात पूर्ण केली। छत्रपती शिवाजी महाराज हर हर महादेव या घोषणांनी आमच्या मोहिमेची सुरुवात राजदिंडी मार्गे 5:30 सुरू झाली। काही अंतर पार केल्यानंतर आम्ही मसाई पठारावर पोहोचलो। जय शिवराय मित्रांनो, मी प्रवीण पांढरे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युगंधर फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा ब्लॉग हा एक स्पेशल ब्लॉग आहे। पन्हाळा पावनखिंड ही मोहीम केली जाते त्या मोहिमे संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे आणि आपण सकाळी जवळपास 5:30 पन्हाळ्यातून निघालोय। आता जवळपास 1:30 आपण आता 6 वाजलेत। आम्ही आता मसाई पठारावर आहोत आणि इथूनच आमचा प्रवास आजचा 55 किलोमीटरचं अंतर आहे पन्हाळापासून पावनखिंडपर्यंत। आणि या प्रवासात आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते पाहायला मिळतील। ज्यावेळेस 12 जुलै 1660 छत्रपती शिवाजी महाराज आणि 600 मावळे हे कशा पद्धतीने त्या वाटेवरून गेले असतील याची प्रचिती म्हणून, त्याचा अनुभव म्हणून आज आम्ही टीम स्वराज्य प्रतिष्ठान आणि युगंधर फिल्म प्रोडक्शन यांच्यातर्फे आम्ही 15 मावळे आहोत आणि ही आजची मोहीम आपल्यासोबत आपल्या युगंधर फिल्म प्रोडक्शनच्या चॅनलवर आपण दिवसभर आज करणार आहोत आणि त्याचा व्हिडिओ आपण या चॅनलवरती पाहणार आहोत। तर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ नक्कीच एन्जॉय करा आणि मावळ्यांनी ज्या पद्धतीने त्या काय शौर्य दाखवलं त्या शौर्याची प्रचिती नक्कीच तुम्हाला या व्हिडिओ पाहून येईल। आणि महादेव छत्रपती शिवाजी महाराज
की जय भवानी जय शिवाजी। शौर्यवाटेवरचा हा प्रवास पाहू शकतो आपण। कालच्या असणारी गावं, दिसणारा हा रस्ता, भात शेती, शेतकरी राजा, सगळा जगाचा पोशिंदा आपण पाहू शकतो। बांबोडेचा तो सोनडाचा कारखाना सारखी किंवा सर्व परिसर आपण इथून पाहू शकतो। शौर्यवाटेवरचा हा थरार साधारणतः आम्हाला इथून आता 2 तास 8 मिनिट झाले आहेत आणि साधारणतः 11 किलोमीटरचं अंतर जेवढा जमल तेवढ्या वेगामध्ये आम्ही करत सध्या पोचलेलो आहोत। आणि अजूनही आम्हाला त्याच जोशामध्ये प्रेरणा घेऊन पुढचा मार्ग आम्हाला पार करायचा आहे। चला, चालत आलो आणि सध्या आता हे जे गाव आहे ते खोतवाडी म्हणून गाव आहे। आता पहिल्यांदा आपण मसाई पठारावरून उतरल्यानंतरचं हे खोतवाडी हे पहिलं गाव आपल्याला लागते। त्याच्यानंतर असाच हा प्रवास पुढे। जय शिवराय। आपण आहोत शौर्यवाटेवरती, आमची टीम प्रवीण, संदीप, विश्वजीत, जय व आमचे मावळे काही थोडे मागे आहेत। सध्या अंतर 5 तास 36 मिनिट झालेलं आहे आणि 24 किलोमीटर अंतर पूर्ण केलेलं आहे। आपण आहोत सध्या करपेवाडीच्या पुढे, आंबेवाडीकडे चाललो आहोत। आणि शौर्यवाटेवरचा हा थरार नक्कीच आमच्या भावी आयुष्यासाठी, आमच्या शिवकार्यासाठी प्रेरणा देणारा आहे। शौर्यवाटेवरती नक्कीच आपण ज्या आज काही जगतो आहोत ही आमच्या छत्रपती शिवरायांची, अन्नरवीरांची पुण्याई आहे। आणि या मावळ्यांना अभिवादन दौड म्हणून आम्ही नॉनस्टॉप ही अभिवादन दौड करत आहोत। आणि आम्ही चाललो आहोत आता सध्या आंबेवाडीच्या दिशेने। हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, ओम नमो पार्वते पते, हर हर महादेव, हर हर। Thank you.
मित्रांनो, सध्या आपण पोहोचलो आहोत पाटेवाडीमध्ये. आपल्या माळेवाडीनंतर आलेली पाटेवाडी, हा वरती रस्ता गेलेला आहे तो करंज पेंडला जाणार रोज आपलं कुलदैवत आई पावडाई देवी आहे मंदिर आहे इथून वरती. आणि आपण साधारणतः 30 किलोमीटरचा आमचा ट्रेक झालेला आहे. सकाळी निघालेलो आम्ही आणि नॉनस्टॉप आम्ही आलेलो आहे. आणि आता सध्या मी पाटेवाडीत आहोत. शौर्य वाट, आमची रांगडी वाट आणि आमच्या मनाला उत्साह देणारी, प्रेरणा देणारी आमची शौर्य वाट, वंदने मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, पराक्रमाने पावन झालेली आमची वाट. आणि आम्ही स्वराज्य प्रतिष्ठान युगंधर फिल्म प्रोडक्शनचे मावळे, आमचे काही मावळे पाठीमागे आहेत, परंतु आम्ही पुढे आलो आहे. तुम्ही पाहू शकता आमच्या सर्व टीम अगदी जोशमध्ये आलेली आहे. आणि आम्ही सध्या आता पाटेवाडी गावामध्ये प्रवेश करत आहोत. आता इथून पाटेवाडी, त्यानंतर सुकमाचा माळ असेल, मान धनगरवाडा असेल, त्यानंतर पांढरे पाणी, ते आमचं शौर्यपेठ, वंदनीय पावनखिंड. आम्हाला प्रवास करायचा आहे. आमच्या मनाची प्रेरणा वाढवणारा, आमच्या शिवकार्याचं बळ वाढवणारा आमचा ट्रेक आणि आमची ही रांगडी भूमी, वंदनीय भूमी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मवीर मावळ्यांचा विजय. तब्बल 9 तास 23 मिनिटांच्या प्रवासानंतर अखंड ऊर्जेचा स्रोत छत्रपती शिवराय आणि बांदल सैन्याच्या रक्तरंजित इतिहासाची आस मनाशी कवटाळून आमची संपूर्ण टीम याच समरभूमीत दाखल झाली. आणि तीच ही समरभूमी, शौर्यपीठ, पावनखिंड. वीर धुरंधर मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेल्या या पवित्र भूमीत आजही स्वराज्याचा भगवा डौलाने फडकत आहे. आणि याच भगव्याचे धारकरी म्हणून आणि शिवरायांचे मावळे आम्ही स्वराज्य प्रतिष्ठान इथे स्वच्छता आणि संवर्धन मोहिमा राबवत असतो. त्याचबरोबर विविध प्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने राबवत असतो.